या ठिकाणी प्रयत्न केले म्हणून आम्हाला इथपर्यंत पैशांपर्यंत पोचता आलं, नाही तर आम्हाला काही कोणी बँकेत विचारत नव्हतं. विवेक पाटील यांनी आम्हाला खूप त्रास दिला. बँकेमध्ये 100 फेऱ्या मारल्या पण एकाही फेरीला आम्हाला त्यांनी दाद दिली नाही. विवेक पाटील काय सांगतो, अंगावर रॉकेल होते की अंगावर रॉकेल होते की पैसे तुम्हीच खाल्लेले आहेत, तांगावर रॉकेल घेऊन प्रश्नच पुढे येतो. किती वेळा त्या बँकमध्ये कर्नल बँकमध्ये मी फेडाल्या, तिथं आज देतो उद्या देतो असं मला जातो. पण शेवट पण अजून पण 2 वर्ष आली एक नाही पैसा सुद्धा मला भेटला नाही. आम्ही काय पैसे बुडवतो काय, आमच्यावरती विश्वास ठेवा. मग हेच काय एकच विश्वास करणारा बँक, मग हे हाच काय विश्वास दाखवला त्यांनी. पण आज आम्हाला समाधान वाटलं की आमच्या बाजी साहेबाई आणि आमच्या प्रशांत साहेबांनी आमच्यासाठी या गव्हर्नमेंटसाठी चांगली आणखी मेहनत घेतली आणि हे आम्हाला पैसे दिवाळीपर्यंत मिळतील हेच आणखी योग्य पद्धतीचे शब्द आमच्या कानावर पडले. पहिल्या प्रथम किरीट सुमिया आणि आपल्या पनवेलचे आमदार प्रशांत शेठापूर आणि उरणचे महेश पंत यांचे पहिल्यांदा आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नाने आज आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. अति प्रयत्न करून आम्हाला कुठली ना कुठली तरी आमिषा दाखवून हे दाखवून आम्हाला 5 लाखाची हे दिवाळीच्या आतमध्ये ते मिळवून देणार आहे आणि ते मिळतीलच, नाही असं नाही आहे. परंतु विवेक पाटील यांनी आम्हाला खूप त्रास दिला. बँकेमध्ये 100 फेऱ्या मारल्या पण एकाही फेरीला आम्हाला त्यांनी दाद दिली नाही. प्रत्येकाची अडचण असते, प्रत्येकाला दवाखाने असतात, प्रत्येकाला सुखदुःख असतं. त्या सुखदुःखाची देखील पर्वा न करता आमची जी ठेवी आहे, आमच्या पोटापाण्याची जी ठेव आम्ही ठेवलेली होती भविष्यासाठी, त्याची आम्हाला काळी मात्र आम्हाला उपयोग झाला नाही अद्यापपर्यंत. तरी मला तरी असं वाटतं की विवेक पाटील यांनी खरोखरच आमच्यावर फार मोठा अन्याय केला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमची रक्कम मिळवण्यासाठी आपली मंडळी जी तयार आहेत तर मी त्यांचं अगोदर अभिनंदन करतो, स्वागत करतो.